नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात, गुड मॉर्निंग। आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहित असेल की आज 15 ऑक्टोबर हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। आपल्या देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस, आणि हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। मित्रहो, APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की देशातील तरुण जर चांगला शिकला, सवरला, वाचन केलं, तर देश आपला खरोखरच प्रगतीपथावर जाईल। आणि आपल्या गतकालीन तत्ववेत्त्यांनी देखील म्हणून ठेवलेलं आहे की वाचाल तर वाचाल। काय होते ह्या वाचनाने? विद्यार्थी मित्रांनो, वाचनाने आपण समृद्ध होतो। वाचन केलं की ज्ञान मिळतं, ज्ञानाने आपण समृद्ध होतो, आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर, समस्येवर मार्ग शोधण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो। म्हणून वाचन हे केलंच पाहिजे। आपला जेव्हा पहिला तास झाला त्याही वेळेला मी तुम्हाला म्हणालो होतो, पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कमीत कमी रोज अर्धा तास अवांतर वाचन तुम्ही केलं पाहिजे। किती जणांनी ही मनाशी खुणगांड बांधली की बांधली नाही हे मला माहीत नाही, पण बांधली नसेल, विचार केला नसेल, तर ह्या चांगल्या दिवसाच्या मुहूर्तावर वाचायला काही हरकत नाही। असू द्या, आपण आपल्या विषयाकडे वळायला हरकत नाही। मला वाटतं मागील तासाला मी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकाचा परिचय किंवा पाठ्यपुस्तकाची ओळख करून देत होतो, आणि त्याच्यामध्ये मुखपृष्ठावर जे चित्र आहे या चित्रांसंबंधी मी तुम्हाला माहिती दिली होती। आता आज आपण याच पुस्तकाचा पाठीमागील जो भाग आहे ना, त्या भागावर काही चित्र असते। हे चित्र आपल्याला कोणता संदेश देतात हा विचार थोडासा आपण करून घ्यायला हरकत नाही। मित्रांनो, पहिलं चित्र या ठिकाणी आहे, तुम्हाला छोटीशी स्क्रीन त्या ठिकाणी दिसते, म्हणजेच इंटरनेट किंवा महाजाल याच्यामध्ये देखील आपल्या मराठी भाषेने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे। आणि मग जे विद्यार्थी मराठीचे अभ्यासक असतील, मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम असेल, नव्हे जे मराठी पहिल्यापासून शिकतात, असे विद्यार्थी देखील या क्षेत्रात चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध आहे हे लक्षात घ्या। या की थोडक्यात तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहे किंवा सांगितल्या आहे। त्याच्यानंतर इथे एक चित्र आहे, ते चित्र तुमच्या लक्षात आलं असेल की एक रंगमंच आहे, आणि ह्या रंगमंचावरचा पडदा जो आहे ना, हा बाजूला केलेला आहे। मित्रांनो, मराठी हे असं क्षेत्र आहे, रंगभूमी हे असं क्षेत्र आहे की तिथे तुमच्या कलेला वाव आहे। मग तुम्हाला चांगल्या प्रकारची विनोद बुद्धी प्राप्त झालेली असेल, चांगल्या प्रकारे लिखाण तुमच्यापैकी कोणी जर करत असेल, चांगल्या प्रकारचं संवाद लेखन तुम्ही जर कोणी करत असाल, तर ह्या सगळ्यांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची संधी आहे। तुम्हाला माहीत असेल की अगदी दुसरी, चौथी, पाचवी त्याला वाचता येते, दहावीच्या आत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, ही मंडळी आज
नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विनोदी कार्यक्रमांमध्ये आपलं करिअर व्यवस्थितपणे पार पाडत आहेत ही तुम्ही दूरदर्शनवर सादर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळ्या कलाकारांच्या निमित्ताने पाहिलंही देखील असेल. आणि कलेला ठराविक पेहराव लागतो, ठराविक उंची लागते, ठराविक चेहरेपट्टी लागते असं काहीही नाही. भाऊ कदम सारखा माणूस तुम्ही पहा, कुशल बद्रिकेसारखा माणूस पहा, गणेशपुरेसारखा माणूस तुम्ही पहा की ही माणसं खरोखरच आपल्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांच्या रसिकांच्या गळ्यातले ताई कसे बनलेले आहे हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, म्हणून अशा प्रकारच्या कलेच्या क्षेत्रातही तुम्ही चांगल्या प्रकारचं तुम्हाला काय आहे भविष्य आहे का. त्याच्यानंतर दुसरं एक चित्र या ठिकाणी आहे, एक मुलगी तुम्हाला दिसते आहे आणि त्या मुलीच्या समोर माईक म्हणजेच ध्वनिक्षेपक आहे. हा माईक किंवा हा ध्वनिक्षेपक जो आहे ना हे सूत्रसंचलनाचं काम या ठिकाणी करते आहे, किंवा रेडिओ जॉकी. काय तुम्ही वेगवेगळ्या FM म्हणजे आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रांवर वेगवेगळी गाणी ऐकत असाल, वेगवेगळी कार्यक्रम तुम्ही पाहत असाल, छोट्या मालिका आपण ज्याला म्हणतो धारावाही म्हणतो नाही का, त्या तुम्ही पाहत असाल, तर इथे या आकाशवाणीवरील कार्यक्रमाची जो बांधणी करतो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याला रेडिओ जॉकी म्हणतो. हे देखील क्षेत्र तुम्हाला खुणावत आहे. त्याच्यानंतर पुढचं चित्र आपल्याला दिसतं आहे, एक युवक या ठिकाणी आहे आणि त्याच्याही हातात अशा प्रकारचा माईक किंवा ध्वनी क्षेपक आहे. आज समाजामध्ये जसं उत्तरोत्तर प्रगती झाली, विचारांची देवाणघेवाण सुरू झाली, दूरदर्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माहिती माध्यमातून जग जवळ आलं, तसं घरात समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला दिसायला लागली. अगदी वाढदिवसापासून तर लग्नांपर्यंत हे कौटुंबिक कार्यक्रम, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रातले कार्यक्रम, सामाजिक क्षेत्रातले कार्यक्रम या ठिकाणी देखील या सूत्रसंचालकाची गरज पडू लागली लग्नात देखील. आणि म्हणून मराठी भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे किंवा ज्याला चांगल्या प्रकारचं बोलता येतं म्हणजे प्रत्येकालाच बोलता येतं, चांगल्या प्रकारचं म्हणजे भाषाशास्त्र ज्याचं चांगलं आहे, त्याचे उच्चार चांगले आहे, त्याचं वाचन चांगलं आहे, हा विद्यार्थी चांगल्या प्रकारचा सूत्रसंचालक देखील होऊ शकतो. हेही क्षेत्र तुम्हाला खुणावत आहे. आणि शेवटचं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे बघा, की दोन चार रकाने दिलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी सॉरी खुणा आहेत, मुद्रणाच्या खुणा आहेत कशी आहेत. मग मुद्रण शोधन त्यालाच आपण प्रूफ रीडिंग म्हणतो. काय आज लेखक मंडळी पुष्कळ आहेत, पुष्कळ लिहिलं जातं, पण ते जेव्हा छाप करण्यात जातं किंवा टाईप करायला जातं त्यावेळेला जो टाईप करणारा आहे तो तेवढा निष्णात असावा लागतो, तरबेज असावा लागतो. कारण लेखक कितीही चांगला असेल पण जेव्हा तो पुस्तक छपायला देतो त्यावेळेला त्या पुस्तकाची छपाई करणारा, ते फॉन्ट्स किंवा ते अक्षर शब्द लिहिणारा जर त्याच्यामध्ये तरबेज नसेल तर तुमच्या लिखाणामध्ये असंख्य चुका होत असतात. तुम्ही पाहा ना, तुमच्याकडे एखादा कार्यक्रम असेल, घरगुती पत्रिका छापायला दिली असेल तर तुम्हाला अगोदर तो दाखवतो बघा कशी आहे, मग कुणाचं नाव चुकलं असेल, वेलांची उकार चुकला असेल,
कारण वेलांटी गुकार चुकल्यानंतरही शब्दाच्या अर्थामध्ये बदल होऊ शकतो. थोडक्यात उदाहरण देतो, पाणी आणि पाणी. पाणी हा शब्द मी जेव्हा उच्चारतो तेव्हा पिण्याचे पाणी, पला काना न बाणाचा आणि दुसरी वेलांटी. पण पला काना न बाणाचा पहिली वेलांटी दिली या शब्दाचा अर्थ होतो हात. मग बघा बरं, केवळ वेलांडीमुळे किती चूक मोठी या ठिकाणी झालेली आहे. असं त्यात मी संक्षेपात तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. तर असं प्रूफ रिडिंगचं काम, ध्वनिमुद्रित शोधनाचं काम, ते ही एक उत्कृष्ट क्षेत्र आहे. तुम्हाला कल्पना नसेल की पण आज या प्रूफ रिडिंगचं काम किंवा ध्वनी मुद्रणाचं काम, छापण्याचं काम काय, जुन्या काळात 5वी, 6वी, 7वी, 8वी झालेली माणसं अजूनही करतायत हे लक्षात घ्या. आणि आज तर ज्ञान तुमच्या दिमतीला, तुमच्या खिशात मोबाईलच्या माध्यमातून आहे, तुम्हाला हे क्षेत्र देखील खुणावत आहे हे लक्षात ठेवा. मला वाटतं एवढं पुस्तकाबद्दल बाह्यांगाची माहिती मी तुम्हाला दिली की पुष्कळ झाले. मित्र हो, आता आपण आपल्या वर्षभर जे आपल्याला काम करायचं आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देतो आणि ती असणं गरजेचं आहे. आपलं हे जे मराठीचं पुस्तक आहे युवक भारती, त्याच्यामध्ये तुम्ही जर आठ डोकावला तर एकूण 5 भाग त्याच्यामध्ये आहे. किती? 5 भाग. आता 5 भागामध्ये गद्य एक आहे, दुसरं आहे पद्य, त्याच्यानंतर साहित्य प्रकार एक आहे, त्याच्यानंतर उपयोजित मराठी आहे, उपयोजित मराठी आहे, त्याच्यानंतर व्याकरण आहे. असे हे 5 भाग आहेत माझ्या माहितीप्रमाणे. उपयोजित मराठी मी लिहिले हे तुम्हाला दिसलं नसेल तर परत मी लिहितो. बघा, उपयोजित मराठी 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 भाग या पुस्तकामध्ये आहेत. आता ह्या 5 भागांमध्ये वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता पहिलं जे आहे ना ते गद्य आहे. ह्या गद्यामध्ये काही गद्यपाठ, त्याच्यानंतर पद्यामध्ये पद्यपाठ म्हणजेच कविता, इथे धडे इथे कविता, आणि इथे साहित्य प्रकार म्हणून आहे. तर ह्या साहित्य प्रकारामध्ये 2-3 नाट्य उतारांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर उपयोजित मराठी म्हणजे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये मराठीचा वापर आपण ज्या ज्या क्षेत्रात करतो त्यात उपयोजित मराठी म्हणतात. मग सूत्र संचालन असेल, जाहिरात लेखन असेल, त्याच्यानंतर वृत्त लेखन असेल, त्याच्यानंतर पुस्तक परीक्षण या ठिकाणी असेल, अशा प्रकारचे छोटे छोटे या उपयोजित मराठीमध्ये घटक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे व्याकरणाचा, की जो तुम्ही अगदी इयत्ता 5वीपासून त्याचा अभ्यास करता. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं व्याकरण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असतं. मग या वर्षी तुम्हाला काय आहे? मग समानार्थी शब्द तुमच्या अभ्यासक्रमात आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, वाक्य संश्लेषण आपल्याला शिकायचं आहे म्हणजेच वाक्य रूपांतर या ठिकाणी आहे, वाक्प्रचार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर, त्याच्याबरोबरच अलंकार देखील या ठिकाणी अशा ह्या 7 घटक त्याच्यामध्ये उपघटक आहेत, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे.
आता हे झालं पुस्तकाच्या बाबतीत. मग वर्षभर जेव्हा तुम्ही मराठीचा अभ्यास करता हे करून झाल्यावर तुमचं जे मूल्यमापन असतं ते मूल्यमापन कसं होतं, कसं केलं जातं, त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत. कारण हे सांगणं कसं गरजेचं आहे की महाविद्यालयात होणारी प्रत्येक परीक्षा ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता वर्षभरात तुम्हाला ते होणं दोनशे गुणांचं काम लेखी करायचं आहे, 200 गुणांचं. ह्या 200 गुणांचं काम त्याची विभागणी कशी आहे, तर प्रथम सत्र म्हणजेच सहामाही परीक्षेपर्यंत तुम्हाला काय काम करायचं आहे, किती गुणांचं काम करायचं आहे, तर पहिल्या सत्रामध्ये सहामाही परीक्षेच्या आत तुम्हाला एक 25 गुणांची चाचणी परीक्षा द्यायची आहे. त्याच्यानंतर सहामाही परीक्षा ही 50 गुणांची तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये द्वितीय सत्रामध्ये पुन्हा तुम्हाला 25 गुणांची एक चाचणी परीक्षा द्यायची आहे आणि 80 गुणांची वार्षिक परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आता ही 80 गुणांची वार्षिक परीक्षा आणि त्याच्यामध्ये आधी 20 गुण जे आहेत ना हे तोंडी परीक्षेचे आहेत, म्हणजे 80, 20, 100, 25, 25, 50 आणि हे 50 असं एकूण 200 गुणांचं काम तुम्हाला वर्षभर करायचं आहे. मी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येक लेखी परीक्षा तुमच्या दृष्टीने महत्वाची आहे. का आहे ते समजा पहिल्या चाचणी परीक्षेमध्ये तुम्हाला 20 गुण मिळाले, त्याच्यानंतर सहामाही परीक्षेमध्ये तुम्हाला 40 गुण मिळाले, त्याच्यानंतर या दुसऱ्या चाचणी परीक्षेमध्ये तुम्हाला 20 गुण मिळाले आणि ह्या 80 पैकी तुम्हाला जर 50 गुण मिळाले, पहा 20 त्याच्यानंतर 40, 20 आणि 50 आणि ह्या तोंडी परीक्षेला जर चांगल्या पद्धतीने तुम्ही तोंड दिलं, हे मार्क्स आम्ही देत नाही तोंडी परीक्षेचे, तुम्ही मिळवता, आम्ही देत नाही तुम्ही मिळवता. काही जे बऱ्यापैकी 20 गुण मिळवता म्हणजे हे 20 गुण किती झाले, बेरीज का 0, 5, 2, 7, 8, 9, 9, 4, 13, 14 आणि 15 म्हणजे इथे एकूण 150 गुण झाले, त्याला भागिले 2 म्हणजे 75. असे म्हणजे वार्षिक परीक्षेचा निकाल तुमचा असा तयार केला जातो. हे 75 गुण तुम्हाला वार्षिक परीक्षेला मिळाले असं समजायला हरकत नाही. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की कुठल्याही प्रकारची परीक्षा आपल्याकडून राहणार नाही ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे, हे तुमचं काम आहे. आता आपल्याला जे 5 पुस्तकातले भाग बघायचे आहेत, घटक बघायचे आहे, त्यांच्या गुणांची विभागणी देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मी हे गुणांचं का सांगतो आहे, तर कधी कधी एखाद्या घटकाला किती महत्व द्यायचं, ठीक आहे. आता महत्व द्यायचं म्हणजे शिकायला, ज्ञान घ्यायला सगळं सारखं व्यवस्थित आहे, पण परीक्षेच्या वेळेला कोणत्याला जास्त महत्व द्यायचं आहे, म्हणून मी तुम्हाला ही गुणांची विभागणी सांगतो आहे. बघा गद्य, गद्य किंवा गद्यावर जे प्रश्न आहेत ना हे 20 गुणांचे विचारले जातात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पद्य,
एकूण तुम्हाला 16 गुणांसाठी आहे, त्याच्यानंतर साहित्य भागात तुम्हाला 12 गुणांसाठी आहे, त्याच्यानंतर उपयोजित मराठी हे 18 गुणांसाठी आहे, आणि त्याच्यानंतर व्याकरण हे तुम्हाला 14 गुणांसाठी आहे. किती? 14 गुणांसाठी आहे. मग आता 6 2 8 8 8 16 4 20 अच्छा 2 3 4 5 6 7 8 हे बघा 8 8 16 24 अच्छा 2 3 4 5 6 7 8 असे एकूण 80 मार्क 80 मार्कांची विभागणी या विद्यार्थ्यांच्या गद्य पद्य स्थूल वाचन या सगळ्यांचे आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, आता आपण आपल्या पुस्तकाकडे वळायला हरकत नाही. जेव्हा जेव्हा भाषेचा तास असेल तेव्हा तेव्हा पुस्तक आणणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे, किंवा पुस्तक तुमच्याजवळ असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या मराठीचा हा जो प्रपंच आहे, लेखनाचा हा संसार जो आहे ना, हा अतिशय व्यापक अशा प्रकारचा आहे. काही काही माणसं म्हणतात की आयुष्यभर वाचाल तरी वाचून संपणार नाही, एवढं अमर्याद साहित्य आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. काही तर म्हणतात साजमन 7 जन्म घेतले तरी वाचून संपणार नाही, एवढं साहित्य आपल्या या मराठी भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. नाही का? वाचायला पुष्कळ आहे, फक्त वाचणारा पाहिजे, अभ्यास करणारा पाहिजे. मी तुम्हाला काय सांगतोय की आजपर्यंत तुम्ही जे पुस्तकामध्ये गद्य पद्य त्याच्यानंतर विनोदी साहित्य जे अभ्यासले आहे, या साहित्याचा थोडासा भाग तुम्ही अभ्यासलेला आहे, पण अजून असे कितीतरी साहित्याचे प्रकार आहे की जे तुमच्यापर्यंत आलेले नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल कोणकोणते प्रकार आहेत साहित्याचे, कोणकोणत्या नावाने आपण त्यांना संबोधतो. बघा, कादंबरी आहे, कथा आहे, नाटक आहे, आत्मचरित्र आहे, चरित्र आहे, प्रवास वर्णन आहे, लघुनिबंध आहे, निबंध लेखन आहे. ठीक आहे, असे असंख्य ह्या मराठी साहित्याचे प्रकार आहे. आणि प्रत्येक साहित्य प्रकाराचं हे वेगळे पण आहे लक्षात घ्या. ठीक आहे, अर्थात सगळ्याचा उद्देश प्रबोधन आहे, वाचकाचं ज्ञान वृद्धी करणं हा जरी असला तरी वेगळ्या पद्धतीने लेखक लिहिण्याचा प्रयत्न किंवा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो. ठीक आहे, तर अशाच एका वेगळ्या साहित्य प्रकाराचा अभ्यास आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातून पहिल्या पाठाच्या द्वारे करायचा आहे. त्या पहिल्या पाठाचं नाव आहे मामू. काय? मामू. आणि हा जो पाठ आहे हा शिवाजी सावंत या लेखकांचा आहे. आता मामू काय आहे या पाठामध्ये, तर हा एक व्यक्तिचित्रणात्मक लेख आहे. काय आहे? व्यक्तिचित्रणात्मक लेख त्या ठिकाणी आहे. आता हे व्यक्तिचित्रण का अभ्यासायचं? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पु ल देशपांड्यांचं नाव माहीत असत. या पु ल देशपांड्यांचं एक पुस्तक आहे, व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे 10-15 व्यक्ती त्यांना दिसले. अंतू बर्वा असेल, चितळे मास्तर या ठिकाणी असेल, या सगळ्यांचा त्या व्यक्तिचित्रणात पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे.
आणि हा एक एक व्यक्ती आपण वाचल्यानंतर आपल्याला बरंच त्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्या लक्षात येत असतात. मग एखादं व्यक्तिचित्रण वाचल्यानंतर आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चित बदल करू शकत नाही का? तर हो, याच्यासाठी व्यक्तिचित्रणाचा अभ्यास करायचा असतो. आपण म्हणतो या आपल्या भूमीवर वेगवेगळ्या माणसांनी पराक्रम गाजवलेला आहे आणि ती आपल्यातून निघून गेलेली आहे, पण ती शरीराने जरी निघून गेलेली असते त्यांच्या विचाराने ते पुस्तकामधून आपल्या भेटीला येत असतात. आणि हे व्यक्ती चित्रण चरित्र आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान देत असतात, त्या काळात घेऊन जात असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा माणूस कसा घडतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला त्या व्यक्तिचित्रणामध्ये दिसत असतं, चरित्रामध्ये दिसत असतं. आणि त्यातून आपण काही जर अनुभव घेतले, त्या व्यक्तीच्या अंगी असताना विविध गुण घेतले, तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होत असतो. मित्रांनो, थोरांची ओळख या नावाने तिसरी चौथी पासून तर अगदी एम ए पर्यंत कला शाखेला गेला तर इतिहास तुम्हाला अभ्यासायला आहे. असं काय आहे इतिहासामध्ये? मग तर इतिहासामध्ये वेगवेगळ्या देशांचं, आपल्या देशातील वेगवेगळ्या माणसांचं, राजे रजवाड्यांचं, थोर पुरुषांचं, पहाडी माणसांचं दर्शन त्यातून आपल्याला घडत असतं. तुकोबांनी एके ठिकाणी म्हणलं ना, आम्ही घडलो तुम्ही बी घडावे. ते जसे घडले तसे आपण पण घडायचे. घडण्यासाठी जे आदर्श असावे लागतात ते आपल्या अवतीभोवती तर असतातच असतात, पण पुस्तकांमधून देखील आपल्या भेटीला येत असतात. म्हणून आपण हे पुस्तक वाचायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिचित्रण आपल्याला आपल्याला किंवा आपण जर वाचले तर निश्चित त्याच्यामधून आपल्याला काही ना काही मिळत असत. बघा, तर आता हे लेखक शिवाजी सावंत तुम्हाला माहित असते की शिवाजी सावंत म्हटलं की मृत्युंजय कादंबरी, आणि मृत्युंजय कादंबरी म्हटलं की आपल्याला महाभारतातला कर्ण आठवतो. पाच पांडव आणि त्यांचा सहावा कर्ण तुम्हाला माहित आहे. ही मृत्युंजय कादंबरी त्या कर्णाच्या जीवनावर आहे. या शिवाजी सावंतांनी या कादंबरीचं लिखाण करत असताना कुरुक्षेत्रावर हा माणूस जाऊन काही दिवस काही महिने त्या ठिकाणी राहिला. एसीत बसून पंख्याखाली बसून कर्ण लिहिलं नाही, प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेले. आणि निश्चितच त्या ठिकाणा पाहिल्यानंतर फिरल्यानंतर आणखी वेगळेपणाची जाणीव निश्चित लेखकाला झाल्याशिवाय राहत नाही. तर मृत्युंजय नावाची कादंबरी या शिवाजी सावंतांची आहे. त्याच्यानंतर युगंधर नावाची कादंबरी त्यांची आहे. आणि ही युगंधर कादंबरी देखील श्रीकृष्णाच्या जीवनावर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर लढत नावाची कादंबरी देखील त्यांचीच आहे. आणि ही लढत नावाची कादंबरी तुमच्या माझ्या जवळ एक 70-75 किलोमीटर असणारं जे गाव आहे ना लोणी, प्रवरानगर आपण ज्याला म्हणतो, हे लोणी गाव, तिथे जो सहकारी साखर कारखाना आहे आशिया खंडातला पहिला, तो ज्यांनी उभारला आहे ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर ती कादंबरी आहे लढत. तीन कादंबऱ्या आपण तुम्हाला नावं सांगितली पुस्तकात ते आहेतच, पण ह्या तीनही कादंबऱ्या व्यक्तिचित्रणात्मक आहेत. म्हणजे शिवाजी सावंतांचा लेखनाचा विषय बहुतांशी व्यक्तिचित्रण हाच आहे. आणि अशाच त्यांनी लिहिलेल्या मामू नावाचा पाठ हा देखील व्यक्तिचित्रणात्मक आहे. पुढच्या तासाला आपण त्या व्यक्तिचित्रणाचा प्रत्यक्षात अभ्यास करूयात. धन्यवाद. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो.